बघा, न्यूक्लिओफाइल म्हणजे काय समजायला पाहिजे, एन यू। बघा जर निगेटिव्ह चार्ज असेल तर एखादा, समजा एखादा रिएजंट आहे आणि तो निगेटिव्ह चार्जवाला एखादा आयन तयार करत असेल तर तो कुणाकडे अट्रॅक्ट होईल, पॉझिटिव्हकडे का निगेटिव्हकडे? सोपं आहे ना, पण पॉझिटिव्हकडे अट्रॅक्ट होत असेल तर तो अट्रॅक्ट होतो म्हणजे तो कुठे अटॅक करेल, तर पॉझिटिव्हवर अटॅक करेल। मग हा जर बघितला तर इलेक्ट्रॉनसाठी डिफिशियंट आहे का रिच आहे, भरपूर आहेत का कमी आहेत? भरपूर आहेत ना, म्हणूनच निगेटिव्ह चार्ज आला। मग निगेटिव्ह चार्ज का येतो तर इलेक्ट्रॉनसाठी रिच आहे म्हणून, मग इलेक्ट्रॉन रिच आहे तो। इलेक्ट्रॉन रिच असेल तर कुठे अटॅक करेल मग? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसेसवर अटॅक करेल। कुठे अटॅक करेल? इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसेसवर। मग न्यूक्लिओफाइल म्हणजे इलेक्ट्रॉन रिच स्पेसेस विच अटॅक्स ऑन डिफिशियंट स्पेसेस, कळते? मग डिफिशियंट स्पेसेस असं का म्हणायचं तर बघा, फॉर एक्झाम्पल आपण आता बघितलंय आर डॅश एक्स, आर डॅश एक्स म्हणजे कोण? अल्किल हॅलाइड, ठीक आहे। एक्झाम्पल घेतलं समजा हायड्रोजन 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 सी एल, मग हा कोण आहे तर मिथिल क्लोराईड किंवा क्लोरोमिथिन असं म्हणतो आपण। मग याच्यामध्ये बघा हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह का इलेक्ट्रो निगेटिव्ह ह्याच्या कम्पेअर करता, आणि हा कसा आहे? मग याच्यावर कोणता चार्ज? स्लाइटली मायनस, स्लाइटली प्लस। हे स्लाइटली येण्यामागचं कारण म्हणजेच तो कोव्हॅलेंट बॉन्ड आहे आणि दोघांच्या इलेक्ट्रॉनिगेटिव्हमध्ये डिफरन्स, हां म्हणजे डिफरन्स आहे। आणि हा कसा इलेक्ट्रॉनिगेटिव्ह, हा कसा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह? इलेक्ट्रॉन क्लाउड कुणाकडे अट्रॅक्ट होणार आहे? सी एलकडे। आणि इलेक्ट्रॉन क्लाउड कुणाकडून अट्रॅक्ट होणार आहे? हां, म्हणून कार्बनवर कोणता चार्ज आला आणि क्लोरिनवर कुठला चार्ज आला? मायनस। मग मला सांगा हा न्यूक्लिओफाइल जर असेल एन यू मायनस, मग हा कुणाच्या शोधात आहे? डिफिशियंट स्पेसच्या शोधात आहे। कधी मिळणार कोणा स्टॉक? येईल ना कधीतरी, ठीक आहे, धीरे धीरे से मेरे जिंदगी में। हां मग हा हळूहळू इकडनं इकडनं शोधत शोधत आलेला आहे। मग हा सापडला, कोण सापडला? हां यू लेहरा के, कोण सापडला? मग हा हळूहळूच येतोय सिलेजांची टोकते। मग हे होण्यामाग, हे होत असताना दोन स्टेपमध्ये होते, दोन प्रकारे होऊ शकतं। एक म्हणजे एस एन वन आणि एस एन टू। मग एस एन वन काय, एस एन टू काय, ह्याच्या पुढे आपल्याला बघणार आहे, पण दोन प्रकारे होऊ शकते हे लक्षात ठेवा। दोन प्रकारे म्हणजे कसं? तर हा अटॅक होत असताना प्रायमरी असेल तर वेगळ्या प्रकारे अटॅक होतो, टर्शरी असेल तर वेगळ्या प्रकारे अटॅक होतो। हे कसं ते नेक्स्ट पुढे आपण बघूया। आता एवढं कळतं का तुम्हाला की न्यूक्लिओफाइल म्हणजे काय? तर इलेक्ट्रॉन रिच स्पेसेस आहे आणि ती कुठे अटॅक करते? डिफिशियंट स्पेसवर अटॅक करते। मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट कोण? तर तुम्हाला कार्बन समजतंय, येस ऑर नो? मग आता आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शनमध्ये, इलेक्ट्रोफिलिक सॉरी न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शनमध्ये न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्युशन रिॲक्शन, सबस्टिट्युशनचा अर्थ काय? सबस्टिट्युशन म्हणजे काय, म्हणजे काय करायचं? एक काढा दुसरा ठेवायचा, गेलते गेला एक काढून दुसरं ठेवायचं का कायमचं पाठवून घ्यायचं? हां कायमचं माहेरी पाठवायचं नाही, एक माहेरी गेली की दुसरी आली पाहिजे। सबस्टिट्यूशन म्हणजे काय? एका जागे एकाच्या बदल्यात दुसरा कोणतरी येऊन बसला पाहिजे तर, हे सर नो ले असते बघा आपण आतापर्यंत काय केले, आर डॅश एक्स हां म्हणजे कोण आहे बोला? अल्किल हॅलाइड। मग इथं समजा एन एच घेतला होता, बरोबर ना? आता पहिलीच रिॲक्शन एन एच कसा होता? ॲक्वेसवाला, पाणी आवडत होतं, अल्कोहोलिकवाला नव्हे। नाही काय जण सवय असते अल्कोहोलिक म्हणतं। मग आता पहिल्यांदा कुठं कंपाऊंड हे करायचं असतं? पहिल्यांदा सर्वात पाण्यापासून करायची असते। पहिला कशात विरघळून घेतलं हे? पाण्यामध्ये। मग हे जर पाण्यामध्ये विरघळून घेतलं असेल तर मग पाण्यामध्ये ज्यावेळी टाकताय त्यावेळेस आयनेशन होतं, काय होतं? ओ एच मायनस तयार होतं। आता ओ एच मायनसला तुम्ही काय म्हणणार? उस बेस का? बेस ओ एच मायनस रिलीज केला, बरोबर ना? म्हणजे एन एच हा बेस आहे, त्यांना काय रिलीज केला? ओ एच मायनस रिलीज केला। आता ओ एच मायनस रिलीज केला, हा ओ एच मायनस इलेक्ट्रॉन रिच आहे का डिफिशियंट आहे? रिच आहे। कुठे अटॅक करण्याचे चान्सेस आहेत? मग डिफिशियंट कोण आहे याच्यामध्ये? आर, आर म्हणजेच आपला कार्बन, ठीक आहे।
मग हा जर रीच असेल आणि हा जर डिफिसेंटवर अटॅक करत असेल तर मग कसा अटॅक करेल? तर बघा, हा समजा कार्बन आहे, हा एक्स आहे, ह्याच्यासाठी प्लस आहे, साठी साठी मायनस आहे. मग हा कुठून कुठे अटॅक करणार? हे कार्बन अटॅक करणार आहे ना. मग हा अटॅक करताना यानं जर याच्यावर अटॅक केला तर ह्यातलं कोणाला तरी बाहेर जावं लागेल ना. सबस्टिट्युशनचं झालं ना आपलं. सबस्टिट्युशन म्हणजे काय? एका जागी दुसरा येणार आहे. मग आत्तापर्यंतच्या रिॲक्शनमध्ये आपण काय केलं होतं? एक्स काढलं होतं आणि कोण जोडलं होतं इथं? ओ एच. कोण तयार केलं होतं? अल्कोहोल तयार केला होता. येस ऑर नो? मग अल्कोहोल जर तयार केला असेल तर ह्या एक्सच्या बदल्यात कोण आला? ओ एच. एक्स इतिहास जमा झाला. हां, आधीच असेल तर एक्स म्हणतो ना आपण त्याला. अल्कोहोल तयार केला होता म्हणजेच काय केलं होतं? तर न्यूक्लियोफाइल आपण इथं सबस्टिट्यूट केला होता. म्हणजेच हा काढून याच्या ठिकाणी आपण काय ठेवला होता? न्यूक्लियोफाइल ठेवला होता. मला सांगा बरं, पहिल्यापासून आपण कोणते कोणते न्यूक्लियोफाइल वापरले होते? पहिला कुठला वापरला होता? ओ एच मायनस. बोला एक सांगा, पहिला ओ एच मायनस वापरला होता, बरोबर आहे का? हे बघा, हाच पहिली रिॲक्शन. दुसऱ्या रिॲक्शनमध्ये काय वापरला होता आपण? एन ए ओ आर. मग एन ए ओ आर म्हणजेच कोण? ओ डॅश आर. आणि ओर कोणता चार्ज होता? मायनस. मग आता मायनस आहे म्हणजे इलेक्ट्रॉन रिच आहे की नाही? न्यूक्लियोफाइल आहे की नाही? मग हा ठीक आहे. तिसऱ्या रिॲक्शनसाठी काय वापरला होता आपण? हां, आता कार्बोजिलिक मध्ये कसं? समजा आर डॅश सी डबल बॉन्ड ओ ओ मायनस, बरोबर ना. परत नेक्स्ट चौथा काय वापरला होता? बोला, अमाइन. एन एच थ्री. एन एच थ्री मधनं मग आपण असं लिहूया एन एच टू मायनस. पुढं पाचवा सायनाइड म्हणजे सी एन मायनस. सहावा आयसोसायनाइड. आयसोसायनाइड म्हणजे कसा होता बघा? तिथं एन सी होता. म्हणजे काय? जर कार्बन जर अटॅक झाला असेल तर सायनाइड बोलायचं. म्हणजे आरला जर कार्बन अटॅक झाला असेल तर काय बोलतो आपण? सायनाइड. आणि आरला जर एन अटॅक झाला असेल तर त्याला काय म्हणतो आपण? आयसोसायनाइड. आता एक साधं सोपं सांगा मला, सायनाइड आणि आयसोसायनाइडमध्ये इथं आपण कोणता रिएजंट वापरला होता? एन ए सी एन किंवा के सी एन वापरला होता. येस ऑर नो? आणि इथं काय वापरला होता आपण? ए जी सी एन. ए जी सी एन. आता के कोणाला प्रेफर करतो? तर बऱ्यापैकी आयनिक बॉन्डला प्रेफर करतो. का? तर तो पहिल्या कॉलममध्ये ना, हायली इलेक्ट्रो पॉझिटिव्ह प्लस. आणि याच्यामध्ये आयनिक बॉन्डला प्रेफर केल्यामुळे कोव्हॅलंट बॉन्डचं काय संबंधच नाही. त्यामुळे हा ज्याला ब्रेक होतो त्यावेळेला सी एन मायनस तयार होईल. त्यावेळेला हा कार्बनवर जो काय चार्ज आला आहे तो डायरेक्ट आर आणि सी यांचा बॉन्ड तयार होईल. पण इथं कसं आहे, ए जी हा ट्रान्झिशन मेटल आहे ना. येस ऑर नो? मग तो कोणत्या बॉन्डला प्रेफर करेल? आयनिकला का कोव्हॅलंटला? कोव्हॅलंटला. येस ऑर नो? मग कोव्हॅलंट जर प्रेफर करत असेल तर ए जी आणि तुमचा सी यांचा कोव्हॅलंट बॉन्डिंगला प्रेफर केला आहे त्यानं. मग नायट्रोजनवर लोन पेअर दिसते का नाही तुम्हाला? येस ऑर नो? मग लोन पेअर दिसली म्हणजे याचा अर्थ इलेक्ट्रॉन रिच आहे ना. कोण इलेक्ट्रॉन रिच आहे आता? कार्बन का नायट्रोजन? नायट्रोजन. मग आता ह्यातला आपला कोण जो काही इलेक्ट्रोफाईल आहे, इलेक्ट्रोफाईल म्हणजेच कोण आपला? समजा फॉर एक्झाम्पल आपला इकडला सी प्लस. मग हा कुठं जी लेलच्या आहे, राहणार आहे कुणाकडे जाईल? कार्बनकडे का नायट्रोजनकडे? कारण नायट्रोजनवर एक लोन पेअर आहे म्हणून. सर नो? मग हा कुणाला अटॅक झाला? नायट्रोजनला. ठीक आहे, हा सायनाइड आणि हा आयसोसायनाइड. पुढं सात नंबरची. आता नायट्रेटमध्ये बघा, सेम फॉर्मॅट आहे. जसं मी आता इथं के सी एन घेतला ना, तसा सेम इथं मी डॅश ओ डॅश एन डबल बॉन्ड ओ असा घेतो आपण. मग आता ह्याच्यावर सांगा कोणता चार्ज आहे? मायनस. आता हा कुठनं आला? तर के ओ एन डबल बॉन्ड ओ असा होता. ओर मायनस के ओर प्लस. आता याला म्हणायचं नायट्राइट. म्हणायचं काय म्हणायचं? नायट्राइट. हा पोटॅशियम नायट्राइट आहे. नायट्राइट कधी बोलायचा? एनओ टू असेल तर नायट्राइट, एनओ थ्री असेल तर नायट्रेट. पण नायट्राइट आणि नायट्रेट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, ह्या नायट्रोजनला बॉन्ड नको पाहिजे. कुणाला बॉन्ड पाहिजे? हा ऑक्सिजन अटॅच झाला पाहिजे. कुणाला? आरला. म्हणजे आरला जर एन अटॅच असेल, सॉरी, आरला जर ओ अटॅच असेल तरच तुम्ही ह्याला काय म्हणायचं? नायट्राइट. काय बोलायचं? नायट्राइट. जर एन अटॅच असतं तर काय झालं असतं माहिती आहे का? इथं आपण असं म्हणतो आर डॅश एन ओ टू असं असेल तर त्याला नायट्रो ग्रुप म्हणतो. नायट्रो, नायट्रो, नायट्रो फंक्शन ग्रुप आहे की आपला. मग हे कधी? समजा एन ओ टू इथं जर मायनस चार्ज असेल तर हे, मग हे कधी? ए जी, माहिती आहे ना, ए जी एन ओ टू असेल तर सिल्वर. बघा इथं सिल्वर असेल तर आयसोसायनाइड तयार झालं. इथं सिल्वर असल्यामुळे काय तयार झाला? नायट्रो कंपाऊंड तयार झाला. सेम फॉर्मॅट आहे. तर बघा, सिल्वरमुळे नायट्रोजन बॉन्ड झाला होता, नायट्रोजनचा बॉन्डिंग झाला होता कार्बन बरोबर. इथं पण सिल्वर असल्यामुळे नायट्रोजनचं बॉन्डिंग झालं. के असल्यामुळे ऑक्सिजनचं झालं, कार्बनचं झालं इथं. आणि इथं के असल्यामुळे ऑक्सिजनचं झालं. म्हणजे ह्या दोनमध्ये आणि ह्या दोनमध्ये काहीतरी सिमिलरिटीज आहेत. आता बघा बरं, मी ही जी लिस्ट तयार केली आहे ना, हे सगळे कोण आहेत सांगा बरं? न्यूक्लियोफाइल.
कोण आहे ते? न्यूक्लिओफाइल. आणि हे न्यूक्लिओफाइल्स आहेत, ह्या न्यूक्लिओफाइलची सबस्टिट्यूशन रिएक्शन आपण इथे बघतोय. सबस्टिट्यूशन म्हणजे काय केलं आपण, एक्स काढून काय टाकलं होता, हे सगळे टाकले होते. म्हणजे रिएक्शनचा फॉर्मॅट एक होता, रिएक्शन फॉर्मॅट चेंज केला का आपण? काय चेंज केला मग? फक्त आणि फक्त रिएजंट चेंज केला, बाकी चेंज केलं का काय? नाही. म्हणजे रिएजंट बदलला, रिएक्शन बदलली. म्हणजे तुम्ही कॉमनली विचार केला तर हे एकाच टाईपच्या रिएक्शन्स आहेत सगळ्या. कोणत्या टाईपच्या? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन. न्यूक्लिओफाइल सबस्टिट्यूशन कळलं आणि रिएक्शन, ह्या सगळ्या आपण रिएक्शन बघितल्यात. आता याच्यामध्ये परत इलेक्ट्रो तुम्ही जर पुढे गेलो तर यातलं इलिमिनेशन पण करायचं आहे. इलिमिनेशन म्हणजे काय? सी एल एन एच डी हायड्रो हॅलोजनेशन पण करणार आहे आपण, म्हणजे अल्किन तयार करणार आहे. म्हणजे पुढच्या पुढे बघूया आपण. आता फक्त फोकस कशावर करूया? न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शनवर करूया. आता न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन होत असताना ह्या दोन प्रकारचे असतात. किती? दोन. हे सगळे समजलेत का? आणि ह्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मी फक्त ओ एसला घेतो. हे सगळेच आहेत असं समजायचं. हां, आता सगळ्यात महत्त्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे एस एन वन आणि एस एन टू रिएक्शन्स. कोणता? एस एन वन आणि एस एन टू. समजा मी एस एन टू घेतो, एस एन टू, आणि इथं एस एन वन लिहितो, एस एन वन. आता एस एन वन आणि एस एन टूमध्ये काय फरक आहे? तर एस एन वन ज्यावेळेला म्हणतो मी, त्यावेळेला ही जी ऑर्डर असते ती फर्स्ट ऑर्डर असते. कुठली? फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. आता फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन म्हणजे तुम्ही बघितलं आहे की द रिॲक्शनचा जो रिॲक्शनचा स्पीड आहे तो कोणावर डिपेंड असतो? एकाच रिॲक्टंटवर डिपेंड असतो. येस ऑर नो? रिॲक्टंटवर डिपेंड असतो. इन द सेन्स त्याच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असतो. आणि जर सेकंड ऑर्डर आहे, सेकंड ऑर्डरमध्ये दोघांच्यावर डिपेंड असतो. दोघं म्हणजे कोण? जो सबस्ट्रेट आहे तो आणि रिएजंटच्या दोघांच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे. येस ऑर नो? ठीक आहे. आता तुम्हाला एक थोडंसं ह्या दोघांच्यामध्ये पहिला मी एक महत्त्वाचा फरक सांगतो की सबस्टिट्यूशन होणार आहे सेम आहे, न्यूक्लिओफिलिकचं सबस्टिट्यूशन होणार आहे हे पण बरोबर आहे. म्हणजेच न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन, इथं पण बघा न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. हां, ज्या आठ रिॲक्शन केल्या त्या सगळ्या ह्याच्याच होत्या. मग हे कशावर डिपेंड आहे? जर समजा इथं हा प्रायमरी कार्बन आयटम असेल. कसला? प्रायमरी. प्रायमरी म्हणजे कसा बघा बरं, इथं हायड्रोजन आहे, समजा इथं इथं आर आहे समजा, आणि इथं हायड्रोजन आहे. किंवा नॉर्मली मिथिल ग्रुप असेल तरी सुद्धा. आता आर म्हणजेच कोण? सी एच थ्री सी काय असेल, सी टू एच फायव्ह काय असेल तो. मग मला सांगा, ज्या कार्बनला तुमचा हॅलोजन अटॅच आहे तो कार्बन आयटम किती कार्बनला परत पुढे अटॅच आहे? एकालाच अटॅच आहे ना. म्हणून हा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. कसा आहे हा? प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. कोण आहे हा? प्रायमरी अल्किल हॅलाइड. आता प्रायमरी अल्किल हॅलाइडमध्ये तुम्ही जो काही कार्बन आहे ह्या कार्बनला बॅकअप किती कार्बनचा आहे? एकाच कार्बनचा आहे. मग हा तुम्हाला माहिती आहे एक्स कसा आहे? एक्स कसा असतो? दलिंद्र असतो. काय मग आपण कधी बोलत असतो हे एक्स आधीचा. हां, मग हे काय करते? इलेक्ट्रॉन क्लाउड स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेणार का नाही? येसर नो? मग हा जर स्वतःकडे इलेक्ट्रॉन क्लाउड ओढून घेत असेल तर कार्बनवर स्लाइटली प्लस. मग हे काय म्हणते यार भावा, काळजी करू नको, मे हू ना. मग माझं इलेक्ट्रॉन क्लाउड थोडंसं तुला घे, तुझ्याकडे ओढलं जाईल, ह्याच्याकडे ओढलं जाईल, ते नॅचरली जाईल. म्हणजे काय तो काय दानशिरा म्हणून देईल असं नाही आहे. ते इलेक्ट्रॉन क्लाउड कुणाकडे ओढलं जाईल? मग ह्याचा जे काही लॉस झाला आहे तो थोडाफार भरून काढला जातो. बॅकअप असलेला चांगला, जेवढा जास्त बॅकअप तेवढं बरं आहे ना. सर नो? ठीक आहे. मग आता इथं कसं आहे? प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे. आणि एस एन वनमध्ये कोणता असतो? तर सेकंडरी अल्किल, सॉरी टर्शरी अल्किल हॅलाइड असतो. सेकंडरीचं काय बऱ्याच गोष्टीवर डिपेंड आहे. सेकंडरीला आपण मध्ये आता घ्यायला नको, नंतर आपण सिक्वेन्स बघताना बघूया. आता हा टर्शरी अल्किल हॅलाइड, टर्शरी अल्किल म्हणजे कसा बघा, कार्बन आर 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 किती भाव आहेत? तीन. ते म्हणतात तुझ्यावर कोणतंही संकट आम्ही येऊन देणार नाही. कोणतं संकट आहे हेच दलिंदर. एक जोडला गेलाय काय, पिच्चर सोडत नाही त्याचा. काय त्याच्या बरोबर आहे? कोणाबरोबर? कार्बन. एक आहे पण बरोबर आहे. मग काय हे काय करतंय? इलेक्ट्रॉन क्लाउड स्वतःकडे ओढून घेते. हे तिघं काय म्हणतात? आहे काय काळजी करू नको, आहे आमचं इलेक्ट्रॉन क्लाउड, इंडक्टिव्ह इफेक्ट माहिती आहे का, प्लस आहे मायनस आहे. मग हे सगळे सपोर्ट करत असतात कार्बनला. टेन्शन घ्यायचं नाही, लय टेन्समध्ये जायचं नाही, लगेच देवदास व्हायचं नाही एक्स ना असं केलं म्हणून. ठीक आहे. हा एक्स आहे ना. एक्स म्हणजे कोण रे? हॅलाइड्स म्हणजे कोण कोण? हॅलाइड्स म्हणजे फ्लोरिन. अजिबात घेऊ नका, घ्या म्हणायला नुसतं. दरिंद्र लोक सगळे एफ सी एल बी आर आणि आय बरोबर ना. बरं, आता हा कार्बन आयटम कोणता कार्बन आयटम आहे सांगा? टर्शरी. का टर्शरी? तीन. हा, तीन कार्बन आयटमला जोडला गेलाय, तीन अल्किल ग्रुपला जोडला गेलाय. मला म्हणतो आपण टर्शरी
अल्किल हलाइड कुठला आहे हा टर्शियरी अल्किल हलाइड मग मी एस एन वनच्या इथं टर्शियरी अल्किल हलाइड लिहिला आहे आणि एस एन टूला काय लिहिला आहे प्रायमरी अल्किल हलाइड लिहिला आहे मग इथं रिएक्शन बघा कशी होते समजा हा सी एच आर डॅश सी एच टू डॅश एक्स असेल किंवा सी एल घ्या कुठला तरी मग इथं किंवा सी एल घेतो आता इथं किती हायड्रोजन आहेत दोन आणि एक कोणता ग्रुप आहे आर ग्रुप आहे समजा मी इथं ओ एच मायनस हा कोण आहे सांगा बरं कोण आहे हा न्यूक्लियोफाइल कोणता आहे न्यूक्लियोफाइल आहे ना बरं मग ह्या कार्बनवर कोणता चार्ज आहे सांगा बरं प्लस नाही म्हणायचा स्लाइटली प्लस ह्याच्यावर कोणता आहे मग हा एकदा त्यानं त्याच्या पार्टनर बरोबर ब्रेकअप केल्यानंतर ह्याच्यावर कोणता चार्ज आला आहे आता पार्टनर कोण होता ह्याच्याशी देणं घेणं नाही आता आपल्याला आपण बघितलं एन ए ओ एच के ओ एच वगैरे आता आपण पहिलीच रिॲक्शन आपण बघितली होती हा न्यूक्लियोफाइल आहे एवढं रिच का डिफिशियंट कुठे अटॅक करेल कोण आहे डिफिशियंट सी एच टू सी एच टू मधला कार्बन ठीक आहे मग हा आपला हळूच इथं येतो कार्बनला म्हणतो काय काय कार्बन कसा आहे बरं आहे ना मग कार्बन म्हणतो कार्बन काय म्हणतो बघा एक बॉन्ड ऑलरेडी माझा आहे हायड्रोजन बरोबर दुसरा बॉन्ड ऑलरेडी माझा दुसऱ्या अल्किल ग्रुप बरोबर आहे तिसरा बॉन्ड ह्या हायड्रोजन बरोबर आहे आणि चौथा बॉन्ड ह्या एक्स बरोबर आहे एक्सला अजून सोडलेलं नाही त्यामुळे माझी व्हॅलन्स इथं सॅटिस्फाय आहे त्यामुळे तू जरी मला प्रपोज केलास तरी तुझ्यासाठी काय आता व्हॅकंट स्पेस इथं नाही मग म्हणते बघा काय ॲडजस्ट होतंय का कोण म्हणते न्यूक्लियोफाइल न्यूक्लियोफाइलला कोण आवडले कार्बन काय कार्बन आवडलंय कळते स्लाइटली प्लस आहे आणि हा स्लाइट हा पूर्ण मायनस आहे नाही अटॅक करायचं म्हटलं तर दुसरी कुठे अटॅक करणार नाही का मायनसवर मायनस अटॅक करेल चालतंय का तसं नाही मायनसवाला कुठे अटॅक करणार मग प्लसवाला रिचवाला कुठे अटॅक करतो डिफिशियंट समजतंय का आता मग काय बघा हा ओ एच मायनस ह्या कार्बनवर चाल करून गेलाय ठीक आहे मग ते काय 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 असं आपल्याला माहीत नाही फक्त काय म्हणाला आहे कार्बनला प्रपोज करायला काय म्हणते बॉन्ड तयार करायचा आहे का कोणी इंटरेस्टेड आहे का मग कार्बन काय म्हणते मग ह्याचे चार ऑलरेडी बॅलन्स सॅटिस्फाय ना मग ह्याला एक चान्स आहे ह्या एक्सला धडा शिकवायचा आहे तुम्हाला माहिती आहे की का धडा शिकवायचा आहे एक्स काय करायला इलेक्ट्रॉन उडून गेलेलं आहे ना मग हे उडून घेत आहे तर मग एक्सला याला धडा शिकवायला नको मग हे कार्बन काय म्हणते एक्स बरोबर भांडणं काढते तो असंच करतोय तसं करतोय एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीवर भांडणं काढायला सुरुवात केली तुम्ही कळत आहे हा काय होणार आहे ह्याच्या आयुष्यात बाहेर जाणार आहे पण तसं एकदम बाहेर जात नाही तडातडी असं जा असं काय कुठले निर्णय घेतले जात नाहीत ठीक आहे तसं म्हणजे मेरी धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना धीरे धीरे से आना इसको बघा नाही ना कुणाला बर्ड पाठवायचं आहे एक्सला काढून टाकायचं आहे एक्सला डायरेक्ट काढून चालत नाही का चालत नाही कारण सांगतो जर एक्सला डायरेक्ट काढलं तर एक्स काय करणार हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जाणार पळून अरे दोन्ही गेले तर मग कार्बन कुठला चार्ज येणार प्लस कार्बोकॅटाईन तयार होणार पण कार्बोकॅटाईन जर प्रायमरी कार्बोकॅटाईन असेल प्रायमरी कार्बोकॅटाईन म्हणजे कसा बघा ह्या जर प्लस चार्ज असेल इथं हायड्रोजन इथं हायड्रोजन हायड्रोजन म्हणते आम्हीच गरीब आहे तुला काय देऊ एकच इलेक्ट्रॉन आमच्याकडनं हायड्रोजनकडनं काय अपेक्षा करायची नाही हायड्रोजनकडनं काय अपेक्षा करायची नाही अजिबात ठीक आहे मग हा आर आहे म्हणते अरे मी एकटा काय करू तुला किती देऊ इलेक्ट्रॉन क्लाउड तू कशाला उगी शांतपण करायला गेला असं एक्स बरोबर ब्रेकअप करायला गेला होतास गेलं नाही घेऊन इलेक्ट्रॉन आणि आलं नाही पॉझिटिव्ह चार्ज असं ह्याला परवडणारी स्कीम नाहीये हा प्रायमरी कार्बोकॅटाईन स्टेबल नसतो का बॅकअप आहे का एकाचा बॅकअप त्याला पुरणार आहे का इलेक्ट्रॉन क्लाउड किती वापरणार आहे ना त्याचं शेवटी ह्याचा पण संसार आहेच की ह्याला पण हायड्रोजन आहे त्याला म्हणजे पूर्ण मोलिक्युलर स्टॅबिलिटी द्यायची सोडा पण हे असं स्टेबल राहत नाही पुण्याला एक पर्याय आहे काय करायचं धीरे धीरे से मेरी जिंदगी में आना पुढे काय रे हा आणि ह्याला काय करायचं आपल्याला धीरे धीरे से सोडचिट्टी देणे काय इसको धीरे धीरे से म्हणजे कसा हळूहळू मग जसं बॉन्ड फॉर्म होत जाईल कुणाचा कुणाचा न्यूक्लियोफाइलचा आणि कार्बनचा तसा तसा कार्बनचा आणि एक्सचा बॉन्ड तुटणार ना मग बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग हे कसं व्हायला आले हळूहळू धीरे धीरे से
थोड़ा थोड़ा सा, ठीक आहे, सायमल्टेनियसली व्हायला लागले. सायमल्टेनियसलीचा अर्थ कळतो, ठीक आहे. ह्याच्या आयुष्यात ऑलरेडी कार्बनच्या कोण्या लागले, न्यूक्लियोफाइल. मग कार्बनचं त्याचं जरा जमा लागले, असं भनक लागली कुणाला, एक्सला. मग जरा एक्स जरा म्हणतोय जरा ब्रेकअप करायचा विचार त्या डोक्यात आला, कुणाच्या, एक्सच्या. आणि आपण विचार करून नाव ठेवले एक्स जाणार आहे तो, आणि कोण येणार आहे, हां तो भाग वेगळा आहे. हा पण दलिंदर आहे, हा पण दलिंदर आहे. मी पुढचं पुढे नंतर बघू, ठीक आहे. आधी कळत नसतंय ना, त्या रंधा होत आहे नंतर कळते. असं असं करू नका, नाहीतर परत. ठीक आहे, बर. आता मला सांगा, जो ओएसने अटॅक केला होता, जो ओएसने अटॅक केला, तो ओएसने अटॅक कुठे केला, ह्या कार्बनवर अटॅक केला. आणि हा बॉन्ड कस काय तर काय व्हायला आहे, हां थोडा थोडा हळूहळू काय व्हायला आहे, ब्रेक व्हायला आहे. समजा हा आर असेल, हा एच असेल, हा एच असेल, आणि काय व्हायला आहे, हा ओ एच मायनस या लागलाय, आणि तो कोणा एक्स आहे, हा हळूहळू हळू इकडं या लागलाय. हां हा बॉन्ड काय तर काय व्हायला आहे, तयार व्हायला लागलाय. आणि हा बॉन्ड हा काय व्हायला आहे, ब्रेक व्हायला आहे. थोडक्यात काय, तरी तो एस एन टू म्हणजे सेकंड ऑर्डर आहे. सेकंड ऑर्डरमध्ये जो सबस्ट्रेट आहे तो प्रायमरी आहे, आणि प्रायमरी असेल तर बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग हे सायमल्टेनियस होतं. का सायमल्टेनियसली होतं, तर ह्याला एक्स गेला तर ह्याच्यावर प्लस चार्ज ह्याला परवडणारी स्कीम नाही आहे. प्लस चार्ज ह्याच्यावर राहू शकत नाही, बॅकअप जास्त नाही आहे म्हणून, ठीक आहे. तिथं उलटं होणार आहे, ठीक आहे. आता हे कसं होतं आहे स्टिरिओकेमिकली मी तुम्हाला ते सांगतो थोड्या वेळात, पण ह्याच्याशी हाच पॉईंट मी इकडं कंटिन्यू करतो, म्हणजे हे पहिला क्लिअर करतो. आता मला सांगा, इथं का कोणता अल्किल हॅलाइड आहे, टर्शियरी अल्किल हॅलाइड आहे, ठीक आहे. मग टर्शियरी अल्किल हॅलाइड आहे, मग ह्यांच्यामध्ये ओएचचा अजून पत्ता नाही बरं का, ओएच कुठं आहे माहीत नाही अजून, ओएच त्याच्या आयुष्यात अजून नाही नाही आहे. इथं काय झालं, ओएच आला म्हणून एक्स बाहेर पडला, ठीक आहे. एक्स बाहेर पडला, कोण रिस्पॉन्सिबल होते इथं, ओएच. पण इथं कसं आहे बघा, ओएच अजून पत्ता आहे का, कार्बन ओएचला बघितलेलं नाही, अजिबात कॉन्टॅक्ट नाही. ह्यांचंच आधीमध्ये काहीतरी भांडणं होत असतील, ठीक आहे. मग ह्यांचंच ब्रेकअप झालं. मग ह्यांचं ब्रेकअप कसं होते माहिती आहे तुम्हाला, ह्यांचा बॉन्ड कसा तोडतो आपण, कुणावर प्लस आणि कुणावर मायनस, एक्स वर कुठला मायनस आणि सी वर शंभर टक्के प्लस येतो. किती, शंभर टक्के प्लस. शंभर टक्के प्लस का आला, हा दोन्ही दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन गेला. बॉन्ड तयार करताना गोड बोलून काय म्हटलं माहिती का, हा कार्बन तुझा एक इलेक्ट्रॉन, माझा एक इलेक्ट्रॉन, आपण कोव्हॅलेंट बॉन्ड बनवूया आणि सुखानं संसार करूया. मग आता काय होतं, तर इकडं धारण मारलं तर इकडं पण धारण मारायला पाहिजे ना. पण हे दलिंदर काय करत होतं, स्वतःकडे इलेक्ट्रॉन कार्ड ओढून घ्यायचं. मग काय, सगळे इलेक्ट्रॉन कुणाकडे सारखे सारखे एक्सकडे जायचे. हा बॉन्ड काय झाला, तुटला. हा बॉन्ड तुटल्यानंतर मला सांगा कार्बनवर कोणता चार्ज येईल, मग शंभर टक्के प्लस आला. इथं तसं आलं का, साईडली आला होता. मग ह्यानं काय केला, दोन्ही दगडावर हट्टून होता. इकडनं जसा हा जवळ येईल तसा हा जाऊ दिला, तसं इथं होतं. इथं तसं नाही, कार्बन म्हणते हे आहेत आपल्याला भाऊ, किती आहेत, तीन आहे, बघतील की आपलं. जरी आपल्यावर प्लस चार्ज आला तरी काय टेन्शन, हा मग हा जरी बॉन्ड तुटला ह्याच्यावर कुठला चार्ज आला, प्लस जरी आला तरी ह्याला टेन्शन आहे का, टर्शियरी आहे रे. जरी ह्याच्या काही इलेक्ट्रॉन डिफिशियंट जरी असला तरी हे तीन कार्बन टर्म किंवा जे काही अल्किल ग्रुप आहेत ते त्याला इलेक्ट्रॉन क्राउडसाठी मदत करतात. मी तिघं पण मदत करायला लागल्यात, त्यामुळे टेन्शन फ्री आहे जरा. त्यामुळे कार्बोकॅटाईनची स्टॅबिलिटी काय झाली इथं, कार्बोकॅटाईन कळते का, कार्बो म्हणजे कार्बन, कॅटाईन म्हणजे कुठला चार्ज, पॉझिटिव्ह. हा कोणता कार्बोकॅटाईन आहे, टर्शरी कार्बोकॅटाईन आहे. कोणता, टर्शरी कार्बोकॅटाईन. ची स्टॅबिलिटी जास्त का कमी, का जास्त आहे, तर बॅकअप चांगला आहे, इलेक्ट्रॉन क्राउड त्याला मिळू शकतं. प्रायमरी कार्बोकॅटाईन तयार होतोय का होत नाही, याचं कारण काय आलं, बॅकअप कसं आहे, कमी आहे. इथं चालतंय. आता एक्स निघून गेला, परत आयुष्यात त्याचं तोंड बघणार नाही मी, असं त्यानं हा शपथ घेतली. हा गेला गेली आपल्याला काय माहिती आहे, ठीक आहे. बरं, एक्स निघून गेला, कार्बन कोणता चार्ज आला, प्लस. आता हा किती दिवस जगणार ना, कार्बोकॅटायन इलेक्ट्रॉन डिफिशियंट का रिच, प्लस का मायनस, कधीतरी त्याच्या पुढच्या आयुष्यामध्ये असं फिरत फिरत असताना सॉलंडमधनं कोणतरी सापडणार का नाही, मग कोण सापडतो माहिती आहे का आपला, म्हणजे कोण, न्यूक्लियोफाईल. मग ज्याला न्यूक्लियोफाईलची आणि त्या कार्बन कार्बोकॅटायनची भेट होते त्याला सरळ सरळ आहे रे, ह्याच्यावर कुठला चार्ज, ह्याच्यावर कुठला चार्ज, मायनस. मग हा त्याला काय म्हणणार, हा त्याला प्रपोज करणार, काय म्हणणार, माझ्याकडे एक एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन आहे, तुझ्याकडे एक इलेक्ट्रॉनची कमतरता आहे, मग आपण काय करूया, एक कोव्हॅलेंट बॉन्ड बनवूया आणि सुखानं संसार करूया. येस ऑर नो, त्याचे होऊ शकते का, येस ऑर नो, पॉसिबिलिटी आहे काय. मग हा ओ एच मायनस ह्या कार्बोकॅटायनला जाऊन अप्रोच होतो आणि ह्याच्याबरोबर कोणता बॉन्ड तयार करतो,
कोवेलेंट बॉन्ड तयार करतो आणि मग काय तयार होतो आर डॅश ओ एच वाला बॉन्ड तयार होतो आणि अल्कोहोल तयार होतो होय का नाही येस नो मग इथं बघा मी काय सांगितलं होतं आपण रिॲक्शन एक नंबरची जी बघितली एन ओ एच वाली ओ एच आपण काय केलं आत्तापर्यंत काय बघतो एक्स काढायचा आणि ओ एच टाकला एक्स काढायचा न्यूक्लोफाइल टाकायचं एवढंच बघितलं ना नाही कसं होतं आहे काय होतं याच्यामध्ये किती टाईप आहेत दोन टाईप आहेत म्हणजे कोणावर डिपेंड आहे तुमच्या सबस्ट्रेटवर डिपेंड आहे म्हणजे कोणावर डिपेंड आहे तुमचा जो अल्किल हॅलाइड आहे त्यामधला अल्किल ग्रुप आहे त्याच्यावर डिपेंड आहे अल्किल ग्रुप असेल प्रायमरी असेल तर कोणतं एस एन टू मेकॅनिझम आणि अल्किल ग्रुप जर समजा टर्शियरी असेल तर कुठलं मेकॅनिझम एस एन वन मेकॅनिझम हे समजते ठीक आहे जरा पेन द्या चार पाच बरं बघा आता मी कुणाला पकडला आहे मध्ये कार्बनला कुणाला कार्बनला समजा हा कार्बन आहे हां हे दोन हायड्रोजन आहेत ब्लॅक कलरचे कोण आहेत हायड्रोजन आणि हा सी एच थ्री आहे समजा हा मी पकडलेला कार्बन कोणता आहे प्रायमरी आहे कशावर ओळखलं प्रायमरी तर या कार्बनला एकच सी एच थ्री अटॅच आहे म्हणून प्रायमरी हा आपला सी एल एक्स हां ॲक्च्युली हे असं मी टू डायमेन्शन दाखवते पण हे असं असणार आहे थ्री डायमेन्शनल कळते हे एका सेफ डिस्टन्सवर असणार आहेत हे सर नो बॉन्ड पेअर अट्रॅक्शन रिपल्शन सगळे एकत्र येऊन बसणार आहेत का नाही व्ही सी पी आर थेरी मग याच्यामध्ये हा सी एल इकडं आहे का इकडं हा इकडं हायड्रोजन आहे समजा इकडे हायड्रोजन आहे समजा इकडं सी एच थ्री समजा हां किंवा हा सी एच थ्री समजा कलर वेगळा आहे हा कलर हा कोण आहे एक्स हा कोण आहे सी एच थ्री हा कोण आहे हा कोण आहे हायड्रोजन मग याच्यावर स्लाइटली प्लस ह्याच्यावर मायनस हा निघून जाईल का तडकाफडकी नाही का निघून जाणार नाही बॅकअप कमी आहे ह्याच्यावर स्लाइटली प्लस चार्ज डायरेक्ट प्लस चार्ज येत नाही काय येत नाही प्रायमरी कार्बोकॅटाइन स्टेबल नसतो मग हा सी एल आहे मग आता बघा विषय काय तो आपला हा कोण याला आहे वेगळा कोण आहे का वेगळा पेन्सिल बिन्सिल आपली वॉइस जरा न्यूक्लिओफाइल वेगळा दिसला पाहिजे हा न्यूक्लिओफाइल भारी आहे बघा हा न्यूक्लिओफाइल हा कोण आहे न्यूक्लिओफाइल न्यूक्लिओफाइल म्हणजे कोण बोला वेज डिफिशियंट का रिच रिच वेज मायनस आहे हा मग असा आपला ह्याला असा मोलिक्युल दिसला समोर हा प्रायमरी का सेकंडरी प्रायमरी का सेकंडरी प्रायमरी का सेकंडरी का टर्शरी प्रायमरी आणि मागाच्या पासून सांगतोय हा कोण सी एच थ्री हा कोण हा कोण हा कोण हा म्हणजे कोण क्लोरीन सर नो मग हा प्रायमरी का सेकंडरी का टर्शरी मी कुणाला पकडलाय कुणाला पकडलाय प्रायमरी कार्बनला पकडलाय ह्यानं कुणाला पकडलाय सी एलला आणि कुणाला पकडलाय सी एच थ्री हा कोण आहे हा कोण आहे हे सगळे बॉन्ड कोणते आहेत कोवेलेंट कोणते आहेत हे पोलार का नॉन पोलार सी एल वाला कार्बन कॅरी स्लाइटली हा ह्यो कोणाला आला ठीक आहे असा इकडनं इकडनं कुठं काय कोण आहे का बघायला लागलाय फिरायला लागला इकडनं तिकडनं हा कुठं सापडतोय का कोण हे कोणा शोधत आहे कार्बनचे म्हणाल नको डिफिशियंटच्या स्पेशत आहे कोण का सापडणार डिफिशियंट पाहिजे कळतं ना होय का नाही हा गुडघ्याला बाशिंग ओएच मायनस न्यूक्लिओफाइल सर नो मग असा इकडनं आला इकडनं असं यायचं पुढच्या दारानं हा कोण आहे एक्स आहे क्लोरीन आहे हा ओएच मायनस आहे क्लोरीनवर तीन लोन पेअर असतात होय ना एक बॉन्ड पेअर तीन लोन पेअर इकडनं यायला चान्स वाटते का तुम्हाला नाही हे काय म्हणते मग तुम्ही हा कार्बन कोणाला ह्याला इन्व्हाइट करतो कोणीकडनं मागच्या दारांना इकडं कोण आहे एक्स आहे ठीक आहे सीएल काय म्हणते पिसारा फुलून बसलाय ऑलरेडी किती लोन पेअर आहेत तीन लोन पेअर आहेत मग एक लोन पेअर दोन पेअर लोन पेअर तीन पेअर ह्याचा पिसारा फुलवला आहे हा न्यूक्लिओफाइल आलेला आहे न्यूक्लिओफाइल आणि हा पण कसा आहे न्यूक्लिओफाइल सारखाच आहे ना म्हणजे एवढा रिच आहे ना तसा म्हणजे जमेल इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन एवढ्या स्पेसमध्ये यायचं म्हटल्यानंतर जरा गर्दी होणार का नाही हा म्हणणार रे इकडे कुठे आला चल मागो चल माग सरक कोण कोणास म्हणाले खू माग हे क्लोरीन काय म्हणताय हू माग चल कुठं आलाय चेन्नई एक्सप्रेस ठीक आहे हा कोण आहे एक्स हा सी एल
हा कोण आहे? ओएस. हा इकडे आला प्रयत्न करलाय. जमते का याला? फ्रंट साइड अटॅक आहे काय? पुढे यायचे चान्सेस वाटतात का तुम्हाला? हे आहे रे, तुम्ही अरे ऑलरेडी मी बॉन्डिंग मध्ये, तू कुठे यायला लागेल? चल मागो. कळलं का? मग हा इतना काय यायचे चान्सेस तुम्हाला काय वाटते? फ्रंट अटॅक होण्याचे चान्सेस काय वाटते? मग ह्या मॉलिक्युलच्या ह्याला कुणीकडनं आलं पाहिजे की जेणेकरून कार्बन बॉन्ड तयार होण्याचे? इकडनं आलं तर हा इकडा 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 आहे. मग ह्याच्या बरोबर कुठनं यायचं? बरोबर ऑपोजिट. ऑपोजिटने यायचं, कळतंय का? मग हा जसा 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 हळूहळू हळू ह्याच्या आयुष्यात येईल कुणाच्या? कार्बनच्या. ठीक आहे, जस जसा ह्याचा बॉन्ड तयार होत जाईल तस तसा ह्याचा बॉन्ड तुटत जाईल. म्हणजे हे बॉन्ड फॉर्मेशन जसं होईल तसं ह्याचं बॉन्ड ब्रेकिंग. एस एन टू का एस एन वन काय शिकवलंय? एस एन टू. कोणावर डिपेंड आहे? ह्याच्यावर पण डिपेंड आहे, ह्याच्यावर पण डिपेंड आहे, दोघांवर पण डिपेंड आहे रिॲक्शनचा स्पीड. मग हा जस जसा आला तस तसा हा निघून गेला. आता बघा हे सगळे कुठे आहेत बघा बरं, जरा इकडल्या साईडला आहेत का? जस जसा हा येईल तस तसे हे यांचं जे काय ना हे एका प्लेनमध्ये येतात. आले का? एका प्लेनमध्ये दिसतात का? एक प्लेन म्हणजे सिंगल एका प्रतलात दिसतात का? म्हणजे हा अर्धा जो बॉन्ड जोडलेला आहे आणि हा अर्धा बॉन्ड तुटलेला आहे. म्हणजे 50% जोडलाय, 50% तुटलाय. त्यावेळेस हे जरा काय झालं बघा, जरा इन्वर्जन झालं, जरा हे मध्ये आले. आधी कसे होते बघा बरं, असे होते ना इकडं इकडं होते का? आणि हा आल्यामुळे काय झालं? बरोबर स्ट्रेटला आले. ऐका, असं आलं बघा, तात्पुरत्या काळापुरते एक मध्ये एक तुम्हाला इथं ट्रान्झिशन स्टेट दिसेल ही. ठीक आहे, पण स्टेबिलिटी अजिबात नाही आहे. मग बघा, मग हा जसजसा निघून जाईल जसजसा हा निघून जाईल, कोण निघून जाणार आहे? कोण निघून गेला? हा सुरेश इकडे इकडे उठ की एक्सला घेऊन जा. अरे इकडे सांगतो एक. हां थांब हळूहळू. ए एकदम नाही हावरत आहेस की? एक्सला अंदाज कसा आणायचं? जरा हळूहळू. हां इकडनं असा आला. हां हळूहळू जसजसा येईल तसा. हां जसं येईल तसा. हां अरे हां असं आलं का जसं? अरे सगळंच घेऊन गेला बघ. आहे का बॉन्ड जोडायच्या आधीच घेऊन गेला. मग बघा आधी कसं होतं, हे इकडं होते का नाही? आता हे कुठे गेले बघा बरं, तिकडे गेले का? ह्याला म्हणजे इन्वर्जन झालं. काय झालं? इन्वर्जन झालं. आधी असे होते परत असे झाले का? का ही बॉन्ड पेअर आहे ना, ही पण बॉन्ड पेअर आहेत ना. मग बॉन्ड पेअर रिपल्शन असते की नाही? मग हा निघून गेल्यामुळे रिपल्शन काय राहिलंच नाही ना इथं, त्यामुळे इथली जागा रिकामी झाली, त्यामुळे हे इकडे गेले. छत्री उलटी झाली पावसाळ्यात नाही का? छत्री उलटत नाही का वारा आल्यावर? हे वारा आलं. ठीक आहे, हवा का झोका. हां हे हवा का झोका आला आणि काय झालं? छत्री उलटली. आधी कशी होती? अशी होती. आणि इकडे कोणता? क्लोरीन होता. इकडे न्यूक्लियर फायर आल्यानंतर ह्यानं काय केली? छत्री उलटून टाकली. छत्री उलटणे प्रकार म्हणजे झाला माहिती, इन्वर्जन झालं. काय म्हणायचं? इन्वर्जन झालं का नाही? एस एन नो. म्हणजे एस एन टू मध्ये इन्वर्जन होतंय का नाही? एस एन टू मध्ये कोणता साईडचा अटॅक होतो? बॅक का फ्रंट? बॅक साईड अटॅक. बॅक साईड अटॅक का कळालं का? बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग सायमल्टेनियसली बॅक साईड अटॅक. इन्वर्जन होतंय का नाही? छत्री उलटते का नाही? समजलं? हे छत्री उलटली अशी. काय झालं? इन्वर्जन झालं. जमलं का? ओएच आला का? संपला विषय. काय सोपं आहे का अवघड आहे? ठीक आहे, आता इकडे येऊया का आपण? ठीक आहे, आता इकडे येऊया. आता हे सेम परत सेम फॉर्मॅट, फक्त जरा आपले हायड्रोजन काय करायचे? हायड्रोजन आर. हा कोण आहे? कार्बन मधला. हा हा कोण? हा कोण? हा कोण? हा कोण? एक्स. कोण आहे हा? एक्स. अरे काय एक्स लूज आहे वाटतं. हा कोण आहे? एक्स. हां आता काय करायचं बघा, न्यूक्लियर फाईल मी अजून पकडलाय का? ह्याच्या आयुष्यात आहे का अजून? नाही. न्यूक्लियर फाईलचा संबंध आहे का? नाही. न्यूक्लियर फाईल कधी येणार माहीत नाही अजून. मग हा काय केला? निघून गेला. का निघून गेला? हां का बंद होतं ना इलेक्ट्रॉनिक डिफरन्स दोघांमधला. हा निघून गेला. हा निघून गेला बरं झालं याला. हा बघा हे जरा काय झाले बघा, हे असे होते ना, असे बरोबर असे आले बघा. आले काय का प्रतलात? आणि ह्या कार्बनला किती बॉन्ड दिसले तुम्हाला? ह्याला म्हणायचं कार्बोकॅटायन. काय म्हणायचं? हा कार्बोकॅटायन तयार झाला. काय कार्बोकॅटायन? ह्याचा एक इलेक्ट्रॉन घेऊन गेला ना न्यूक्लियर, हे तुमचा जो काय सी एल होता एक्स होता तो. ह्याच्यावर कुठला चार्ज आला कार्बनवर? कार्बोकॅटायन स्टेबल आहे की नाही? थोडाफार तरी, एवढा स्टेबल नाही आहे पण थोडाफार स्टेबल आहे. बरं का थोडाफार स्टेबल आहे? आर 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 हे तिघं पण इलेक्ट्रॉन क्लॉट द्यायला लागले, शिफ्ट करायला त्याच्याकडं, त्यामुळे हा थोडीफार स्टॅबिलिट आहे. आता हा कसा आहे? थोडासा आत्ता थोडासा स्टेबल आहे. त्या आयुष्यात अजून कोणतरी आलं पाहिजे. आता बघा एका प्लेनमध्ये आहेत का सगळे? एका प्लेनमध्ये आहेत का? मग आता हा कोण आता?
न्यूक्लियोपाय तो गेला माहित नाही कुठे गेला आपलं काय करायचं कुठे गेला सीएल एक्स कुठे गेला परत चौकश करत बसायचं नाही जाऊ दे हा आता हा नवीन कोण आला न्यूक्लियोफाइल कोण आहे मग ओएच येताना हिकडनं आला काय हिकडनं आला काय कोण आहे अडवणार कोण काय म्हणणार आहे काय ए पुढनं कुठे आला आहेस म्हणणार आहे का इथं कसं होतं हा एक्स अपोज करायचा इकडनं याला एकच जागा होती मागून इथं कसं आहे पुढून पण आलं तरी चालतंय मागून पण आलं तरी चालतंय कोणता आहे हा न्यूक्लियोफाइल आहे मग फ्रंट साइड अटॅक आणि बॅक साइड अटॅक होऊ शकतो का नाही पॉसिबिलिटी काय फ्रंट साइडची 50% बॅक साइडची पॉसिबिलिटी काय 50% जर बॅक साइड अटॅक झाला तर इन्वर्जन होतंय का नाही इन्वर्जन होतंय येस ऑर नो आणि फ्रंट साइड अटॅक झाला तर इन्वर्जन होणार का इन्वर्जन होणार फ्रंटमध्ये समजा असं होतं बरोबर इथं कोणता क्लोरीन होता हा इथनं क्लोरीन निघून गेला आणि ओएच आला काय बदल झाला याच्यात इथंपर्यंत गेला आणि परत नाही हा असा ओरिजिनल पोझिशनला आला छती उलटली काय फ्रंट साईडला अटॅक झाला तर इन्वर्जन होत आहे का फ्रंटला इन्वर्जन होत बॅकला इन्वर्जन म्हणजेच SN1 50% पॉसिबिलिटी आहे फ्रंट साईडची अटॅकची आणि 50% पॉसिबिलिटी बॅक साईडची अटॅकची पॉसिबिलिटी आहे मग बॅक साईड अटॅक झाला तर इन्वर्जन होत आहे इन्वर्जन होत आहे आणि फ्रंट साईड अटॅक झालं तर हाय असं राहतात म्हणजे 50% कंपाऊंड हा इन्वर्जनवाला असेल आणि 50% कंपाऊंड हा रिटेन्शनवाला असेल तसाच आपण म्हणतो मुडदार आहे ऐकत नाही अजिबात तसंच बसते बघा किती पण अभ्यास करा हा झॉन्ड अभ्यास करा अभ्यास कर म्हटलं की अजिबात ऐकत नाही गप बसते तसंच ठीक आहे मी नाही म्हटलं हां कोणतरी म्हटलं मग रिटेन्शन म्हणजे तसंच बसायचं हां सुंबासारखं खरं म्हणजे रिटेन्शन रिटेन्शन कुठं होतंय फ्रंटचा निघून गेलाय फ्रंटला चाला तर रिटेन्शन बॅक साईड अटॅक असेल तर इन्वर्जन आहे का समजतंय का रिपीट करूया पण आता आपण काय बघितलं SN1 आणि SN2 SN2 मध्ये सबस्ट्रेट कोणता प्रायमरी का टर्शरी SN2 मध्ये SN2 मध्ये फ्रंट का बॅक फ्रंट पॉसिबल आहे का इन्वर्जन होतंय का इन्वर्जन होतंय सर नो इथं टर्शरी का प्रायमरी इथं कार्बोकॅटन तयार होतो का इथं कार्बोकॅटन तयार होतो का कार्बोकॅटन स्टेबल आहे का आहे नाही स्टेबल नाही पण थोडाफार स्टेबल आहे इथं कार्बोकॅटन स्टेबल राहू शकतो का कार्बोकॅटन स्टेबल आहे याचा अर्थ इथं फ्रंट आणि बॅकची पॉसिबिलिटी कोणते फ्रंट का बॅक दोन्ही पण फ्रंट आणि 50-50 हां फ्रंट 50% पॉसिबिलिटी फ्रंटची आहे 50% पॉसिबिलिटी बॅकची आहे फ्रंट साईड अटॅक झाला तर इन्वर्जन होतोय का नाही होत बॅक साईड अटॅक तर इन्वर्जन होणार का 50% कंपाऊंड हा इन्वर्जनवाला असणार आहे आणि 50%वाला रिटेन्शनवाला तसाच झॉन्ड तसाच कळलं का इकडं फ्रंट साईड अटॅक होतो का बॅक साईड अटॅक होतो का इन्वर्जन होतोय का तयार होणारा कंपाऊंड हा रिटेन्शनवाला असेल का इन्वर्जनवाला असेल 100% इन्वर्जनवाला असणार सर नो ठीक आहे आता बघा इथं सॉल्वंट आहे हा जो सॉल्वंट आहे इथं नॉन पोलार सॉल्वंट वापरायचा कोणता नॉन पोलार म्हणजे कळतंय का प्लस माइनस नसणारा इथं पोलार सॉल्वंट फेरवलं आहे पोलार सॉल्वंट का म्हणायचं तर बघा कार्बोकॅटायन प्लस आहे ना आपला सॉल्वंट जर पोलार असेल तर त्याच्यामध्ये पण स्लाइटली प्लस स्लाइटली मायनस असणार आहे का नाही म्हणजे स्लाइटली प्लस स्लाइटली मायनस तात्पुरत्या काळापुरता आधार देतात कार्बनला रडू नको एक्स घेऊन गेला नाही इलेक्ट्रॉन जर पॉझिटिव्ह आलाय ना मग सॉल्वंटमध्ये पण कोणतरी निगेटिव्ह असतो ना समजा पाणी ऑक्सिजन स्लाइटली मायनस मग स्लाइटली मायनसवाला कार्बनला आधार देतो काळजी करू नको मी हाय फिजिकल बॉन्डिंगला हायड्रोजन बॉन्डिंगला कोण आहे ऑक्सिजन आहे की नाही तसं सॉल्वंट पोलार चालते कुठं इकडं चालते का येस नो हां चालत नाही इकडं पोलार हां इकडं हां समजत आहे समजलं का रिपीट करू येस नो ठीक आहे बघा आता चौक कुठे गेला SN2 इथं कसं होतं जसजसा तुमचा न्यूक्लियोफाइल अटॅक करेल तसतसा तुमचा जो काय एक्स आहे तो हळूहळू निघून जाणार आहे बॉन्ड फॉर्मेशन बॉन्ड ब्रेकिंग कसं असणार आहे सायमल्टेनियसली असणार आहे मग काय होतं बघा समजा इथं एनर्जी आहे रिॲक्शन कोऑर्डिनेट्स आहेत बघा इथं हा रिॲक्टंट आहे रिॲक्टंट म्हणजे कोण R-X ठीक आहे तुम्ही काय करणार आहे
तर जस जसा याच्यावर न्यूक्लियोफाइलचा अटॅक होईल तसं हा बॉन्ड ब्रेक होणार आहे, म्हणजे एनर्जी काय होणार वाढत जाणार, तसं नो एनर्जी वाढत जाणार. इथं काय होईल माहिती आहे का, 50% बॉन्ड कार्बनचा कोणाबरोबर असणार आहे, एक्स बरोबर असणार आहे, 50% कोणाबरोबर असणार आहे, वाई बरोबर असणार आहे, तसं नो. हां 50% बॉन्ड तुटला आणि 50% बॉन्ड तयार झाला, होय का नाही? मग इथनं परत काय होणार आहे, परत हळूहळू परत जसजसा ओएच निघून जाईल, सॉरी एक्स निघून जाईल आणि ओएच अटॅच होईल तसतसा आणि परत एनर्जी कमी कमी होत येणार आणि परत स्टॅबिलिटी येणार आणि सी डॅश ओएच बॉन्ड तयार होणार, कळत आहे? म्हणजे इथं एक्स गेला आणि कोणाला त्याच्या बाबतीत ओएच आला, सांगो. म्हणजे हा बॉन्ड ब्रेक करण्यासाठी तुम्हाला एनर्जी द्यावी लागली, बॉन्ड ब्रेक ब्रेक करत गेला, हा बॉन्ड तयार होत गेला आणि ही ट्रान्झिशन स्टेट आली एकच. इथं या पॉईंटला 50% बॉन्ड तयार झाला आहे, 50% बॉन्ड तुटला आहे, त्यानंतर मग जसजसा बॉन्ड जास्त तयार होईल तसतसं परत एनर्जी काय होते हळूहळू कमी कमी होत येते कंपाऊंडची आणि आर ओएच याला स्टॅबिलिटी मिळते. इथून इथंपर्यंत जी एनर्जी दिली आहे याला म्हणायचं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन ई ए, आणि इथून जो फरक तुम्हाला दिसतो आहे हा फरक आहे तो डेल एच किंवा डेल ई असं म्हणतो आपण, कळत आहे? डेल ई म्हणजे समजते का डिफरन्स? हां म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्याची एनर्जी कमी, ह्याची एनर्जी जास्त आहे, जरा थोडीशी एक्झोथर्मिक रिॲक्शन असणार आहे, हा बॉन्ड जरा मोर स्टेबल असणार आहे कोणापेक्षा, ह्याच्यापेक्षा, कारण हा फरक काहीतरी दिसतो ना तुम्हाला, ठीक आहे? म्हणजे बघा ह्यांचं ब्रेकअप करण्यासाठी तुम्हाला काहीतरी एनर्जी द्यावी लागली ना, ब्रेकअप एनर्जी दिल्याशिवाय होतंय का? नाही, एनर्जी दिली मग हे अर्धा बॉन्ड तयार झाला, अर्धा बॉन्ड तुटला परत आणि आर ओ एस तयार झाला. आता बघा काय इथं तसं होत नाही, इथं काय होतं बघा बरं, पहिला कोण आहे आर डॅश सी डॅश आर डॅश आर डॅश एक्स असा आहे ना, मग इथनं आपण सुरुवात करायची पहिल्यांदा. हां मग काय सुरुवात करायची, पहिला बॉन्ड तोडायचा आहे ना, कोणता सी एन एक्सचा बॉन्ड तोडायचा आहे, जरा 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 बॉन्ड तोडत 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 जायचं आणि बॉन्ड शेवटी बघा इथं गेल्यानंतर थोडासा तुटतो आणि परत इथं सी प्लस आर आर आणि आर एकाच प्लेनमध्ये असतात, हे तर तयार होतं, ह्याला म्हणायचं काय कार्बो कॅटायन. म्हणजे एक स्टेप इथं दिसते तुम्हाला, थोडाफार स्टेबल झाला का नाही, बरं का खाली आला तर थोडा स्टेबल झाला रे, कधी स्टेबल होतो माहिती आहे का, कार्बनवर प्लस चार्ज आला आणि कार्बन जर टर्शरी असेल तर हा टर्शरी कार्बो कॅटायन स्टेबल असतो का नाही, थोडाफार लय स्टेबल आहे का हिच्यावडा, नाही स्टेबल आहे पण थोडाफार. म्हणजे एक स्टेप झाली बघा, ही रिॲक्शन दोन स्टेपमध्ये होते, ही तर पहिली ही सॉरी ही पहिली स्टेप आणि परत होणारी दुसरी स्टेप, म्हणजे इथंपर्यंत एक स्टेप झाली, तिथनं पुढे दुसरी स्टेप होणार आहे. म्हणजे पहिली स्टेप काय, तर एक्सला काढून टाकायची पहिली स्टेप आहे. हां आता दुसरी स्टेप कुठं येणार आहे, ओएच मायनस त्याच्या विषयी येणार ना, न्यूक्लियोफाइल येणार आहे की नाही, न्यूक्लियोफाइल अटॅक करणार ह्याच्यावर, मग न्यूक्लियोफाइल जसं अटॅक करतो तसं मग परत काय होतं दुसरी स्टेप तयार होते, मग काय होतं परत आर डॅश सी डॅश आर डॅश आर डॅश ओएच तयार होतं. म्हणजे हा कोण आला आता, ओएच आला का नाही, मग हा ओएचच्या आयुष्यात आला, मग हा पहिला निघून गेला नंतर ओएच आला आहे ना, निघून गेला तर कार्बोकॅटायन तयार झाला, म्हणजे ही दोन स्टेपमध्ये रिॲक्शन होते, ही कशी होते एकाच स्टेपमध्ये, इथे इंटरमिडिएट आहे का मध्ये, नाही इथे इंटरमिडिएट कोण आहे कार्बोकॅटायन, आणि कार्बोकॅटायन हा पोलर सॉलिडमध्ये असताना तो थोडाफार स्टेबल असतो, म्हणून इथं एक स्टेप तुम्हाला एक्स्ट्रा मिळाली, म्हणजे वन स्टेप रिॲक्शन टू स्टेप रिॲक्शन, येस ऑर नो? ठीक आहे. आता बघा इथं जो जो न्यूक्लियोफाइल आहे, न्यूक्लियोफाइल स्ट्रॉंग असायला पाहिजे का वीक असायला पाहिजे, का स्ट्रॉंग असायला पाहिजे माहिती आहे का, ऑलरेडी तो बॉन्डिंगमध्ये आहे, कोण आर एक्स बॉन्डिंगमध्ये आहे ना, ऑलरेडी बॉन्डिंगमध्ये असताना त्याला बाहेर काढायचं नाही, आपण तिथं यायचं म्हटलं तर स्ट्रॉंग पाहिजे का नको, वीक असं तर हे चल कुठनाला चल ऑलरेडी आमचं हां रिलेशनशिपमध्ये आम्ही ऑलरेडी आहे कुठनाला चल असं कधी होतं, इथं न्यूक्लियोफाइल कसा पाहिजे स्ट्रॉंग पाहिजे, न्यूक्लियोफाइल स्ट्रॉंग असेल तर त्यात ताकद पाहिजे तेवढी, क्लोरीनला बाहेर काढून आपण तिथं जाऊन अटॅच व्हायची, सर नो? बघा की नॉर्मली बघा ज्याच्याकडे जास्त संपत्ती असते जास्त स्टेबल असतो तो बऱ्यापैकी आपण आत्ता कन्सिडर करतो की स्ट्रॉंग आहे, ठीक आहे? मग आधीचा कोणतरी असेल समजा जरा वीकवाला जरा असा सीलवाला बिचार स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल आला, आधी त्याला किक दुसऱ्याला इन, कळत आहे? हे तर कोण पाहिजे वीकवाला चाललं तर बघा बॉन्ड फॉर्मेशन आणि बॉन्ड ब्रेकिंग सायमल्टेनियसली करायचं आहे ना, वीकवाला चालणारच नाही, कसा पाहिजे इथं स्ट्रॉंगवालाच पाहिजे, न्यूक्लियोफाइल कसा पाहिजे स्ट्रॉंग न्यूक्लियोफाइल पाहिजे, इथं कसं आहे कार्बन ऑलरेडी प्लस चार्ज आहे, वीक न्यूक्लियोफाइल असला तरी सुद्धा कार्बन म्हणतोय चालतंय का, तर ऑपोज करायला कोण आहे का, ऑलरेडी ब्रेकअप झालेला आहे तो निघून गेला आहे कुठे गेला आहे कोणा स्टॉक तो आहे का तिथं प्रेझेंट, इथं प्रेझेंट असताना जायचं आहे इथं नाही आहेस, कळतंय का? मी तर हायवे नेवांत कुठलं कधी होते चालतंय का नाही, तर चालतं इथं इथं पण रिस्ट्रिक्शन बघा फ्रंट नाही यायचं नाही, तो क्लोरीन असते तिथं के एक्स असतो,
एक्सच्या समोर नाही तर मार खाली किती वीक न्यूक्लियर फाईल न्यूक्लियर वीक न्यूक्लियर फाईल धाडच होत नाही तर का धाडच होत नाही अर्थ एक साय किती मी कसं जाऊ तिथे कसं आहे अटॅक बॅक साईड न्यूक्लियर फाईल कसा पाहिजे मग स्ट्रॉंगच पाहिजे त्याशिवाय होत नाही रिॲक्शन इथं कसं आहे कोण हाय अडवायला हाय कुठला दुसरा नाही त्यामुळे इथं कसं आहे कार्बन प्लस ठीक आहे कार्बन प्लस पण गरज आहे रे बीजीआर एवढं स्टेबल नाही आहे हे पण वाढत बघायला लागले कोणता न्यूक्लियर फाईल कधी येतोय वीक असते स्ट्रॉंग असते चालतंय ठीक आहे समजतंय ये सर नो काय शंका काय ज्यात ठीक आहे पहिल्यापासून मला सांगा एकदा एकदम रिपीट करूया टू म्हणजे कुठली रिॲक्शन आहे सेकंड ऑर्डर वन म्हणजे रिॲक्शन स्पीड किती जणांच्यावर डिपेंड आहे इथं रिॲक्शन स्पीड किती डिपेंड आहे ह्याला कसलं म्हणायचं युनिमोलिक्युलर का बायमोलिक्युलर हा कसा आहे कार्बोकॅड सॉरी तुमचा अल्किल हाइड कसा पाहिजे प्रायमरी का टर्शरी इथं कसा पाहिजे अटॅक कसा आहे ओनली बॅक साईड इथं कसं आहे बॅक फ्रंट इन्वर्जन होतंय का 100% इथं 50% इन्वर्जन 50% रिटेन्शन कळतंय का इथं तुमचा किती स्टेपमध्ये रिॲक्शन होत्या इथं कुठल्या किती स्टेपमध्ये सॉल्वंट कोणता इथं कुठला सॉल्वंट समजतंय विसर नो काय शंका आहे का ठीक आहे SN1 व्हायची असेल तर SN1 बघा कुठला पहिला प्रेफरन्स दिला जातो टर्शरीला परत कोणाला परत कोणाला प्रायमरीला इथं बघा बरं कोणाला प्रायमरीला पहिला प्रेफरन्स नंतर कोणाला सेकंडरी नंतर कोणाला टर्शरीला कळते म्हणजे तुमचा सबस्ट्रेट कोण आहे ह्याच्यावर डिपेंड आहे की रिॲक्शन कोणती होणार समजलं का रिपीट करू